कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना की एक जिप्सी आहे खोल माझ्या मनात दडून, तसंच एक विदूषक, एक गायक आणि एक लेखक हे तिघेही फार लहानपणापासून माझ्या मनात दडून आहेत. त्यातला कोण केव्हा संचार करील माझ्यात हे सांगणं मलाही काही शक्य नाही आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की या तिन्ही प्रवृत्तींना वाव मिळावा अशाच घरामध्ये माझा जन्म झाला. 8 नोव्हेंबर 1919 ज्याला न करत्याचा वार म्हणतात अशा एका शनिवारी, आणि ज्याला अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास किंवा खरं म्हणजे दोंडा महिना म्हणतात अशा कार्तिक महिन्यामध्ये भर दुपारी 2:30 मुंबईच्या उकाड्यामध्ये गावदेवीतल्या कृपाळ हेमराज नावाच्या चाळीमध्ये मी एका खोलीत गपचूप या जगात प्रवेश केला. खरंच गुपचूप, हवं तर माझ्या आईला विचारा. म्हणजे इतर 4 पोरांच्यासारखा मी रडलोच नाही. मग सुईणबाईनी सुई तापून माझ्या कपाळावर इथे डाग दिला, हातावर एक डाग दिला, आणि मग मात्र मी सगळ्या गावदेवीला ऐकू जाईल एवढ्या जोरामध्ये पहिला टॅप फोडला. माझ्यामुळे पहिल्या रडण्याचंच हे हसू झालं असं. अजूनही माझ्या कपाळावरती हा डाग आहे इथे. आता तो माझ्या मूळच्या ह्या वर्णामध्ये मिसळून गेल्यामुळे तो पूर्वीसारखा दिसत नाही, पण लहानपणी मी गोरा असताना तो दिसत असे असं आमची आई म्हणते होता. माझे वडील हे एका कागदाच्या व्यापाऱ्याकडे नोकरीला होते. आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाची अनेक रिम वाया घालवणार आहे हे त्यांना काय ठाऊक. तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात. त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड. आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं 20 रुपये वर्षाला. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणारं 18 रुपये 14 आणण्याचं भरघोस वतन जप्त झालं. हा आमचा कलानिधी गड, आमचा म्हणजे आमच्या पूर्वजांचा, पलीकडे आहे त्या गडाचं नाव गंधर्वगड. कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेलं एक खेड आहे, त्याचं नाव जंगम हट्टी. पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजांनी तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो. माझी आई कारवारच्या दुभाषी घराण्यातली, माझे आजोबा वामन मंगेश दुभाषी. ऋग्वेदी या नावाने त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचं अभंग गीतांजली या नावाने मराठीत भाषांतरही केलं आहे. माझ्या वडिलांना गाण्याची आवड होती. माझं घर आणि माझं आजोळ हे शेजारी शेजारीच, त्यामुळे आमच्या घरामध्ये गाणं वाजवणं, साहित्य लेखन, अमुक तमुक, सगळ्यांनी संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्टी करणं अशाच प्रकारचं वातावरण होतं. माझे मामा चांगले चित्रकार होते, त्यामुळे साहित्य, संगीत, कला ही आनंद निधानं बालपणी मला माझ्या घरातच सापडली. माझ्या लहानपणी मुंबई ही अशी माणसांनी आणि वाहनांनी भरून व्हायला लागलेली नव्हती. लाऊडस्पीकरवरून कंठाळ्या बसवणारी गाणी नव्हती, रेडिओ नव्हते, त्यामुळे फेरीवाल्यांचे आवाज छान ऐकू यायचे. सकाळी 6 एकदम आवाज यायचा, बाई दोध की दुधवाला आला. तो दुधवाला गेल्याबरोबर लगेच पेपर आहे की पेपरवाले येऊन जायचे. पेपरवाला निघून गेला की काही वेळाने याडायट करत मीठवाल्याचा आवाज ऐकू यायचा. मीठवाला गेल्याबरोबर कांदे टाटी, कांदे टाटी, कांदे बटाटेवाल्याचा आवाज तो गेला निघून. मग 11 वेळ साधून लाईटची नियो करत कलईवाला ताबडतो भात. कलईवाला वगैरे गेला की थोडा आणि आधी भर दुपारी आटली आहे, आटली आहे, त्या बाटलीवालीचा आवाज ऐकू यायचा. मग उन्हाबिन उतरली की संध्याकाळी 6 सुमाराला मग ली म्हणजे चमेली आणि शेवंतीतली ली आणि ती पकडून वेणीवाला निघून जायचं. त्याच्यानंतर कधी आंब्याच्या मोसमावर अर्यापूस अर्यापूस वगैरे तो पायरीवाला, हापूस पायरीवाला तो जायचा. रात्री 9 सुमाराला
सगळं चिडीचूप झालं की रस्त्यातल्या व्हिक्टोरियावाल्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज कानावरती यायचा, असा आवाज येत यायचा. आणि काही वेळाने मग अंधारातून असा मिनमिनता दिवा दिसायला लागायचा आणि कानावरती आवाज यायचा, अल्फी मलाय. कुल्फीवाला एकदा ओरडून गेला की मग हल्लीच्या रेडिओच्या भाषेत सांगायचं, म्हणजे आता आमची तिसरी सभा समाप्त होत आहे, आपली भेट उद्या सकाळी 6 वाजता. की लगेच सकाळी 6 वाजता बाय दोन.